साधन या तीन चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन एंड इक्वेशन याला सुरुवात केली. तर विद्यार्थी मित्रांनो, केमिकल रिएक्शन एंड इक्वेशन मध्ये आपण बघितलं बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन, त्यानंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन, त्यानंतर बघितलं आपण एंडोथर्मिक रिएक्शन, एक्झोथर्मिक रिएक्शन. तर आता आपण नवीन पॉइंटला सुरुवात करूया. नवीन टॉपिक आहे आजचा टॉपिक आहे आपल्याकडे तर ऑक्सिडेशन रिएक्शन एंड रिडक्शन रिएक्शन. त्याच्या आधी आपण बघूया रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेट ऑफ केमिकल रिएक्शन, रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय? रेट म्हणजे काय? रेट ऑफ केमिकल रिएक्शन, रेट ऑफ केमिकल रिएक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन, कोणकोणते फॅक्टर्स असतात की त्यांचा रेट जो आहे केमिकल रिएक्शनचा रेट वर इफेक्ट होत असतो. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन कोणकोणते फॅक्टर्स आहेत? तर सर्वात पहिल्यांदा नेचर ऑफ द रिएक्शन. सर्वात पहिल्यांदा काय? नेचर ऑफ द रिएक्टर. नेचर ऑफ द रिएक्टर, मग रिएक्टरचं नेचर कसं असलं पाहिजे? फॉर एक्झाम्पल ऍल्युमिनियम आणि फॉर एक्झाम्पल झिंक. ऍल्युमिनियम मेटल आहे, झिंक पण मेटल आहे, ओके. दोघांची रिएक्शन केली मी कोणासोबत? HCl सोबत, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत, बरोबर. Al प्लस HCl काय तयार होईल? HCl सोबत रिएक्शन केली तर ज्या वेळेस मी HCl सोबत ऍल्युमिनियम यूज करतोय, ज्या वेळेस मी Zn यूज करेल, Zn प्लस ट्वाइस HCl, ओके, काय मिळेल आपल्याला? AlCl, AlCl2, ऍल्युमिनियम क्लोराईड तयार होईल. इकडे काय तयार होईल? झिंक क्लोराईड तयार होईल. पण ही जी रिएक्शन असेल, या रिएक्शन मध्ये ऍल्युमिनियम मोर रिएक्टिव आहे कोणापेक्षा? झिंक पेक्षा. म्हणून सर्वात लवकर ऍल्युमिनियम रिएक्ट होईल आणि हायड्रोजन गॅस जो बाहेर पडेल. काय बाहेर पडेल? हायड्रोजन गॅस जो लिक्विड रिएक्शन मध्ये, म्हणजेच काय? तर ऍल्युमिनियम मोर रिएक्टिव आहे as compared to zinc. Zinc हा less reactive आहे, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा ऍल्युमिनियमचा जो फास्ट रिएक्टिव आहे त्याची रिएक्शन कशी होईल? फास्ट as compared to zinc. मग या रिएक्शनला म्हटलं जातं, या रिएक्शनचा रेट कोणावर डिपेंड होता? तर नेचर ऑफ द रिएक्टर. कोणते रिएक्टिव केलेले आहेत? ऍल्युमिनियम, झिंक. यामध्ये ज्याचा ज्याचं नेचर म्हणजे जो मोर रिएक्टिव एलिमेंट आहे तो फास्ट रिएक्ट होतो, म्हणून नेचर ऑफ द रिएक्टर. फर्स्ट काय? नेचर ऑफ द रिएक्टर. रिएक्टरचं नेचर कसं आहे? मोर रिएक्टिव असेल तर रिएक्शनचा स्पीड वाढणार आहे, लेस रिएक्टर असेल तर रिएक्शन स्लोली होणार आहे. म्हणून सर्वात पहिलं काय? फॅक्टर्स. कुठला फॅक्टर्स रेट ऑफ केमिकल रिएक्शन वरती इफेक्ट करतो? तर नेचर ऑफ द रिएक्टर. सेकंड आहे साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टर. रिएक्टरची जी काही साईज आहे, बरोबर, जे काही पार्टिकल्स आहेत, काय पार्टिकल्स? साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टर. जे काही रिएक्टर यूज करतोय आपण, त्या रिएक्टर पार्टिकलची साईज जर स्मॉल असेल तर रिएक्शन फास्ट होईल. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला लिंबू सरबत बनवायचं, आपण लिंबू सरबत बनवतोय, गेस सांगितलेत आपल्याला, आपण लिंबू सरबत बनवतोय, आपण आपल्याकडे असणारी जी शुगर आहे नेहमीच्या वापरामध्ये, बरोबर की नाही, ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये ती शुगर आपण क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जी शुगर आहे ती काय करतोय? आपण डिझॉल्व्ह करतोय. तिला डिझॉल्व्ह व्हायला काय लागेल? जास्त वेळ लागेल. आणि जर समजा आपण पावडर फॉर्ममध्ये शुगर यूज केली तर ती लवकर डिझॉल्व्ह होईल. म्हणजेच काय? पार्टिकलची साईज जितकी लहान असेल तितकी रिएक्शन फास्ट. म्हणजेच काय? साईज ऑफ द, साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टर. रिएक्टर पार्टिकलची साईज जितकी लहान तितकी रिएक्शन जोरात होईल, रिएक्शनचा स्पीड असेल. आलं लक्षात? थर्ड येतं तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्शन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टर, रिएक्टरचं कॉन्सन्ट्रेशन. जर डायल्यूट ऍसिड यूज केलं आणि कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड यूज केलं, आता कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे काय होईल? रिएक्शनचा रेट हाय असेल. रिएक्शनचा रेट कसा असेल? हाय. आणि डायल्यूट असेल तर रिएक्शन स्लोली होईल. मग रिएक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टर हे कोणावरती डिपेंड असतं? फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट सोबत जर आपण डायल्यूट HCl यूज केलं, काय यूज केलं? डायल्यूट HCl, तर काय होईल? रिएक्शन सुरू होईल. कॅल्शियम कार्बोनेट काय होईल? डिसअपीयर व्हायला, स्लोली डिसअपीयर होईल. प्लस CO2 जो पण आहे तो पण काय होईल? CO2 स्लोली लिबरेट होईल रिएक्शन मधून. पण हे जर समजा डायल्यूट यूज न करता मी जर काय केलं? कॉन्सन्ट्रेटेड HCl यूज केलं. काय यूज केलं? कॉन्सन्ट्रेटेड HCl यूज केलं तर काय होईल? रिएक्शनचा जो स्पीड आहे तो फास्ट होईल. येतंय लक्षात? रिएक्शन काय होईल? फास्ट होईल. म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टर जितकं जास्त रिएक्ट कॉन्सन्ट्रेटेड असेल तितकं काय होणार आहे? रिएक्शनचा स्पीड फास्ट असणार आहे. आलं लक्षात? म्हणून थर्ड फॅक्टर बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टर. फोर्थ फॅक्टर आहे टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. पुढचं काय दिलेलं आहे? टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. टेम्परेचर ऑफ द रिएक्शन साधी गोष्ट आहे,
जितक टेम्परेचर वाढवणार तितकी रिएक्शन फास्ट होईल. टेम्परेचर जितक इंक्रीज होईल तितकी रिएक्शन काय होणार फास्ट होणार आहे. जर टेम्परेचर नसेल तर रिएक्शन स्लोली होणार आहे. म्हणून टेम्परेचर पण टेम्परेचरचा पण इफेक्ट हा रेट ऑफ केमिकल रिएक्शन होतो. इफेक्ट ऑफ फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणून जितकी टेम्परेचर जास्त तितकी रिएक्शन फास्ट होईल. आलं लक्षात? आणि लास्ट असेल कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय असतो? तर कॅटलिस्ट म्हणजे असा सब्सटन्स ज्यामध्ये तुम्ही रिएक्शन टेम्परेचर वाढवा नको वाढवा. पार्टिकल साईज लहान असो मोठी असो पण एखादा सब्सटन्स असा सब्सटन्स की जो ऍड केल्यामुळे केमिकल रिएक्शन मध्ये कुठलाही बदल होत नाही. फक्त केमिकल रिएक्शनचा स्पीड वाढतो. स्पीड ऑफ द केमिकल रिएक्शन. द सब्सटन्स डू नॉट टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिएक्शन बट इनक्रीज द स्पीड ऑफ केमिकल रिएक्शन. असे सब्सटन्स असतात की ते काय करतात केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नाही पण केमिकल रिएक्शनचा काय करतात स्पीड जो आहे तो काय करतात इनक्रीज करतात. रेट ऑफ रिएक्शन जो तो इनक्रीज करतात त्याला म्हटलं जातं कॅटलिस्ट. फॉर एक्झाम्पल MnO2 Mn2 मॅग्नीज डायऑक्साईड. येते लक्षात? समजा पोटॅशियम क्लोरेट घेतला काय पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेट सोबत जर आपण रिएक्शन केली कोणाची रिएक्शन केली आपण पोटॅशियम क्लोरेट सोबत KClO3 KClO3 जर याची रिएक्शन केली बरोबर हीट दिली काय होणार आहे सेपरेट होणार आहे के आय मिळेल आपल्याला टॉइस KCl प्लस O2 टॉइस O2 आलं लक्षात. मग ह्या रिएक्शन मध्ये काय झालं पोटॅशियम क्लोरेट मध्ये आपण मॅग्नीज डायऑक्साइड जो हा कॅटलिस्ट केला म्हणजे पार्टिकलची साईज लहान असो मोठी असो नेचर ने रिएक्टन्स टेम्परेचर इंक्रीज करा डिक्रीज करा फक्त काय असणार कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय जो सब्सटन्स केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नाही पण त्याच्या उपस्थितीमुळे केमिकल रिएक्शनचा रेट इंक्रीज होतो त्याला म्हटलं जातं रेट ऑफ केमिकल रिएक्शन. करा लागेल आपण फॅक्टर बघितले फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन. कोणते फॅक्टर होता? फर्स्ट फॅक्टर होता नेचर ऑफ द रिएक्टर. सेकंड होता साइज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिएक्टर. फोर्थ होता कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टर. नंतर टेम्परेचर ऑफ द रिएक्शन अँड लास्ट कॅटलिस्ट. ओके कळलं असेल बेटा. ठीक आहे बाकीचं पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.